श्री भक्ति विजय कथासार अध्याय 34 संत सेना महाराज। श्रोत्यांनो, आता मी तुम्हाला भक्त सेना यांची कथा सांगणार आहे, ती तुम्ही शांत चित्ताने श्रवण करावी ही माझी नम्र विनंती आहे। सेना महाराज हे बादशाहकडे नोकरीस होते। ते रात्रंदिवस हरीचे चिंतन करीत असत। मुखामध्ये सदैव नामस्मरण सुरू असे। एके दिवशी ते देवाची पूजा करीत होते तेव्हा राजाचे सेवक आले। त्यांनी त्याच्या बायकोस सांगितले की सेना महाराजांना बोलावले आहे। यावर बायको म्हणाली की ते घरी नाहीत, बाहेर गेलेत, त्यांना यायला थोडा उशीर होईल। असे सात आठ वेळा झाले। त्यांना शेजारच्या माणसाने सांगितले की त्या सेना महाराजांची बायको खोटं बोलते, नवऱ्याच्या ध्यानात विघ्न येऊ नये म्हणून ती तुमच्या सेवकांना पती परमेश्वर घरी नाहीत असे सांगते। या भाषणामुळे बादशाह चिडला। त्याने सेना महाराजांना कठोर शासन करण्याची आज्ञा दिली। आपल्या प्रिय भक्तावर आलेले संकट भगवंताने सोडवले। भगवंत सेना महाराजांचे रूप घेऊन बादशाहकडे आला। सेना महाराज आले म्हणून बादशाहस खूप आनंद झाला। बादशाह लगेच चंपी मालिश करायला बसला। बादशाहने तेलाच्या वाटीत मान डोकावली की त्याला तो चतुर्भुज श्री नारायणांचे रूप दिसत असे। वर पाहिली की ते सेना महाराज दिसत असत। बादशाह चतुर्भुज नारायणाच्या दर्शनाने मोहित झाला। त्याला ते रूप सारखे पहावेसे वाटत असे। चंपी मालिश संपल्यानंतर देव अंतर्धान पावले। बादशाहने देवाला उंजळभर होऊन दिले। ते त्याने धोकटीमध्ये ठेवले। बादशाहने पुन्हा एकदा सेना महाराजांना बोलावून घेतले। हे सेना महाराज होते। सकाळप्रमाणे भगवंत सेना महाराजांच्या रूपात नव्हते। बादशाहने चंपी मालिशची वाटी आणली व सेना महाराजांना म्हणाला, सेनाजी, आपण स्वतः जसे चतुर्भुज नारायणाचे रूप वाटीत दाखवले तसे दाखवा। बादशहाची आज्ञा मानून सेना महाराजांनी बादशाहचे चंपी मालिश सुरू केले। खूप वेळ झाला तरी वाटीत चतुर्भुज नारायणाचे रूप दिसेना। बादशाहला राग आला। तेव्हा सेना महाराजांनी मनोमन ओळखले की सकाळी माझे संरक्षण करण्यासाठी विष्णू स्वतः माझे रूप घेऊन आले होते। भक्तांवर काहीही संकट आले की देव त्वरित उडी घेत असतो। सेना महाराजांनी लक्ष्मीपती नारायणाचा धावा सुरू केला। काही क्षणातच बादशाहला नारायणाचे चतुर्भुज रूप पुन्हा एकदा वाटीत दिसले। बादशाह खुश झाला। देवाने सेना महाराजांच्या घरी होन ठेवले होते। ते होन ब्राह्मणांमध्ये देऊन टाकले। ह्या चमत्कारामुळे बादशाहची देवावर भक्ती जडली। तो सकाळ संध्याकाळ नारायणाचे भजन करू लागला। यामुळे संतश्रेष्ठ सेना महाराजांना खूप आनंद झाला। संत सेना महाराजांनी पुढे अनेक वर्ष लोकांना अध्यात्माचे ज्ञानामृत दिले। श्रोते हो, अध्याय 34 येथे समाप्त होत आहे। व्हिडिओ संपवण्यापूर्वी पुढील अध्याय जो आहे आपला 35, त्यामध्ये मी अशीच एक संतांची सुंदर अशी कथा सांगणार आहे, सात्विक राजा व कर्माबाई। तर भेटूया लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वजण म्हणा राम कृष्ण हरी।